साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळात गदारोळ दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित काळा पैसा शोधण्यासाठी देशभर छापासत्र नोटा बदलून देणाऱ्यांना अटक मोठ्या रोख रकमा जप्त यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला मात्र रालोआ सरकारनं भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी मोहीम हाती घेतली वित्तमंत्री अरुण जेटली यांचा निर्वाळा जनतेनं चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्तहस्ते वापर करण्याचं आरबीआयचं आवाहन अन्नधान्य फळं भाजीपाला यांचे दर उतरल्यानं किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात नोव्हेंबरमध्ये निचांकी घसरण पेट्रोल पंपावर रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन पेट्रोल डिझेल खरेदीवरची सवलतीची रक्कम आजपासून बँक खात्यात जमा होणार ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार पिस्तूल नेमबाजीचे भारतीय संघाचे प्रशिक्षक सईद वाजिद अली यांचं पुण्यात निधन आणि चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर मंदावला मदतकार्य सुरू भारतीय लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसद भवनावर तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पाच शस्त्रधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता या हल्ल्यात पाच दिल्ली पोलीस कर्मचारी केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला कर्मचारी आणि संसद सुरक्षा सेवेतल्या दोन कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते या हल्ल्याला आज पंधरा वर्षे झाली आहेत हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संसदेत आज मानवंदना देण्यात आली उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी संसदेत उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या कथित वर्तनाच्या मुद्द्यांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आज आक्रमक झाले जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित करावं लागल्यानं अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील जयंत पाटील यांनी जानकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली मंत्री हे मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेले त्यांचे ते सहकारी आहेत आणि आपले सहकारी कसं वागावं याचं उदाहरण महाराष्ट्रात दिलं पाहिजे तर ही टेक्निकल ठीक आहे म्हणून माझी मागणी एवढीच आहे की टेक्निकल जेव्हा ते निर्दोष सुटतील किंवा नाही सुटणार तो वेगळा प्रश्न आहे परंतु आज आपण आपल्या जबाबदारी किंवा बरोबर नाही तुम्ही योग्य उदाहरण दिलेलं नाही निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करायचा तुम्ही पदाचा दुरुपयोग केलाय म्हणून तुम्ही काही दिवस कदाचित लवकरच होईल सगळं ते आता सगळं गुंडाळलं जाईल पण काही दिवस आपण या पदावर दूर राहिल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानुसार यथावकाश कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं तो व्यक्तिगत त्यांचा विषय हा त्यांच्या ऑफिशियल कॅपॅसिटीतला विषय आहे त्यामुळे चांगले आहे की वाईट आहे याबद्दल मी बोलणार नाही पण या, या संदर्भात आता नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल झाला असल्यामुळे सीआरपीसी एकशे पंचावन्न प्रमाणे न्यायालय त्याच्यामध्ये काय भूमिका घेतं याची वाट पाहिली पाहिजे फार घाई असा राजीनामा मागणं योग्य नाही तो त्यांच्यावर अन्याय होईल मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं गदारोळातच सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान प्रश्नोत्तराचा तासही गोंधळातच तास पूर्ण झाला काही अहवाल पटलावर ठेवण्यात आले तसंच काही विभागांच्या पुरवणी मागण्याही मंजूर करण्यात आल्या आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी ही माहिती दिली आहे विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी जानकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी तटकरेंना दुजोरा दिला अशा पद्धतीने अत्यंत असभ्य भाषेमध्ये वर्तन करणाऱ्या महोदयांची मंत्रिमंडळातून तत्काळ हातपट्टी करावी ही मागणी आहेच हा विषय अत्यंत महत्वाचा आहे हा दोनशे एकोणनव्वद एवढ्यासाठीच बसतो की राज्यातल्या जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे या राज्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया आम्ही तितक्याचपर्यंत चालवत आहोत ही भावना राज्यातील सर्व लोकांच्या समोर त्या ठिकाणी गेली पाहिजे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यावर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळातच लोकलेखा समितीचे अहवाल आणि अन्य कागदपत्र मांडण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाविरुद्ध देशभर जोरदार कारवाई सुरू झाली आहे नवी मुंबईत कोपर खैरणे इथं पोलिसांनी नवीन नोटांच्या स्वरूपात तेवीस लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम जप्त करून दोघांना ताब्यात घेतला आहे या दोघांना या रोख रकमेबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देता आलं नाही असं पोलिसांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात नऊ लाख शहात्तर हजार रुपये जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आताच हाती आलेल्या वृत्तानुसार शासकीय रुग्णालयाजवळ नोटा बदलून घेणाऱ्या तिघांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय पोलीस आयुक्त पराग मानेरे यांनी दिली चिंतन रामभिया गौरव पिचा आणि हरीश राऊत अशी या व्यावसायिकांची नावे असून जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा घेऊन ते जात असताना त्यांना पकडण्यात आलं बंगळुरू इथं रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्यासमवेत इतर दोघांना दीड कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलताना काल ताब्यात घेण्यात आलं चलनबाद झालेल्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलण्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं कर्नाटकात सात जणांना अटक करून त्र्याण्णव लाख रुपये जप्त केले आहेत आसाममध्येही एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर छापा घालून पोलिसांनी एक कोटी पंचावन्न लाख रुपयांची रक्कम जप्त केली यात दोन हजार रुपयांच्या एक कोटी पंचेचाळीस लाख नव्या नोटा तर पाचशे रुपयांच्या पंच्याहत्तर हजार नव्या नोट्या सापडल्या हे प्रकरण पुढील चौकशीसाठी प्राप्तीकर विभागाकडे सोपवण्यात आलं आहे बंगळुरुमधून हवाला ऑपरेटर के व्ही विरेंद्रच्या स्नानगृहातून पाच कोटी सत्तर लाख रुपयांच्या नोटा तसंच बत्तीस किलो सोन्या चांदीचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली या प्रकरणी रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याला आज अटक करण्यात आली बँक ऑफ बडोदाच्या कोलकातामधल्या शाखेत पन्नास लाखांच्या नवीन नोटा बदलून देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आज सीबीआयनं कारवाई केली युपीए सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचारानं कळस गाठला होता पण तो निपटून काढण्यासाठी काँग्रेसनं गेल्या दहा वर्षात एकही पाऊल उचललं नाही आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी मोहीम उघडली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे याबद्दल आश्चर्य वाटत नाही असा पलटवार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज केला नवी दिल्लीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय अर्थहीन आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार कमी होणार नाही अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी केली होती त्याला आज जेटली यांनी उत्तर दिलं विमुद्रीकरण आणि डिजिटल अर्थव्यवहारामुळे भविष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात कपात होईल असे संकेतही वित्तमंत्र्यांनी यावेळी दिले काळ्या पैशाच्या बदल्यात नवीन चलन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी दिला सरकारनं सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं जेटली म्हणाले विमुद्रीकरणाची योजना आता वेगानं पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून आगामी तीन आठवड्यात पुरेशा प्रमाणावर चलनाची उपलब्धता होऊ शकणार आहे विरोधकांनी केवळ घोषणाबाजी करण्याऐवजी विमुद्रीकरणावर संसदेमध्ये चर्चा करावी असं आवाहनही जेटली यांनी केलं जनतेनं चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्तहस्ते वापर करावा असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर एस गांधी यांनी आज केलं विमुद्रीकरणानंतर नवीन चलनाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व बँकांनी सीसीटीव्हीचं चा छायाचित्रण जतन करून ठेवावं असे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं आज दिले रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी आज विमुद्रीकरण आणि नवीन चलनाचा पुरवठा याविषयी निवडक पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आठ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातून काळा पैसा बदलून पांढरा केला जात आहे हे लक्षात आल्यामुळे असे गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे त्यामुळे पुराव्यासाठी सर्व बँकांनी आपल्या शाखांमध्ये कोषागारामध्ये आणि तिजोरीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचं छायाचित्रण पुढील सूचना येईपर्यंत जतन करून ठेवावं असे निर्देश दिले आहेत अवैध मार्गानं नवीन नोटा जमा केल्याबद्दल सरकारनं धडक मोहीम उघडली आहे अशावेळी या चित्रीकरणाच्या आधारे कडक कारवाई करणं शक्य होणार आहे असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं रिझर्व्ह बँकेनं दहा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत चार लाख एकसष्ट हजार कोटी रुपयांचं चलन बँका आणि एटीएमच्या माध्यमातून वितरित केलं तर या काळात बारा लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या अशी माहिती आर गांधी यांनी यावेळी दिली नवीन नोटांचं वितरण करताना अनियमित काम करणाऱ्या असंबंधित बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती यावेळी एस एस मुंद्रा यांनी यावेळी दिली सरकारनं घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय हा अत्यंत अविचारी आणि अर्थहीन असून या निर्णयामुळे सरकारनं जनतेवर आपत्कालीन परिस्थिती लादली आहे असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे नागपूर इथं पत्रकार परिषदेत आज बोलत होते विमुद्रीकरणाचा परिणाम सर्वसामान्य वर्गावर होत असून या निर्णयात जिल्हा बँकांचा समावेश केला नसल्यामुळे शेतकरी वर्गाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करून दोन हजाराची नोट आणण्यामागे सरकारचा काय हेतू आहे आणि तो हेतू सफल होणार आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला विमुद्रीकरणानंतर उद्भवलेली परिस्थिती सुरळीत व्हायला सात महिने तरी लागतीलच असंही चिदंबरम यावेळी म्हणाले अन्नधान्य फळं भाजीपाला यांचे दर उतरल्यानं किरकोळ चलन फुगवट्याचा दर गेल्या नोव्हेंबर महिन्यात तीन पूर्णांक त्रेसष्ट टक्क्यांपर्यंत खाली आला आहे ऑक्टोबर महिन्यात हा दर चार पूर्णांक वीस टक्के इतका होता चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबरमध्ये दोन पूर्णांक अकरा टक्क्यांनी घसरला असं अधिकृत आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे विमुद्रीकरणामुळे मागणीत घट झाल्यानं चलनवाढ रोखली गेली आहे ग्रामीण भागात चलन, भागा चलन फुगवटा चार पूर्णांक टक्के इतका नोंदवला गेला तर शहरी भागात तो तीन पूर्णांक शून्य पाच टक्क्यांपर्यंत खाली आला क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे क्रेडिट डेबिट कार्ड ई वॉलेट मोबाईल वॉलेटद्वारे पेट्रोलची खरेदी केल्यास प्रति लिटर एकोणपन्नास डिझेलसाठी एक्केचाळीस पैशांची सूट मिळणार आहे शून्य पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के सवलतीची ही रक्कम तीन ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार मार्गशी मा आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी दत्त जयंती म्हणून साजरी होते दत्तात्रय हे अत्रिऋषी आणि माता अनुसूयांचे पुत्र मानले जातात दत्त हे ब्रह्म विष्णू महेश यांचं स्वरूप आहे दत्ताची स्थानं प्रयाग तसंच महाराष्ट्रात औदुंबर गाणगापूर माहूर नृसिंहवाडी आदी ठिकाणी आहेत दत्तावतार सरस्वती यांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ भक्तिभावानं वाचला जातो राज्यात ठिकठिकाणी थीक दत्त मंदिरांमध्ये दत्तजन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्तजन्म सोहळ्याला विशेष महत्त्व असून यासाठी राज्यभरातून तसंच कर्नाटक गोव्यातून लाखो भाविक आले आहेत रत्नागिरीतही एकमुखी दत्ताच्या प्राचीन मंदिरात भक्तिभावानं दत्तजयंती साजरी केली जात आहे अहमदनगर जिल्ह्यात श्रीक्षेत्र देवगड इथं दत्तजयंतीनिमित्त महाभिषेक महाआरती पालखी भजन कीर्तन भंडारा आदि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ञ प्रसिद्ध समुपदेशक प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं काल रात्री निधन झालं ते छप्पन्न वर्षांचे होते खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं जागृती केली शिक्षण पद्धतीत बदल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मुलांचं करिअर घडवण्यात पालकांच्या हस्तक्षेपाला त्यांचा आक्षेप होता त्यासाठी ते पालकांचं समुपदेशन करत होते अध्यापक जा विजय जामसंडेकर यांच्या जाण्यानं प्रचंड धक्का बसलेला आहे चित्रकला काव्य साहित्य नाटक शिक्षणातले नवे नवे प्रयोग अशा सर्वांगाने त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं त्याच्या जाण्यानं चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे सरांच्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरंगत आहेत काय बोलावं ते सुचत नाहीये तरी पण मी सरांचा विद्यार्थी आहे आणि मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नेमबाजी स्पर्धेतल्या पिस्तूल प्रकारातले भारतीय संघाचे प्रशिक्षक सईद वाजिद अली यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते पुण्यातल्या साठाव्या राष्ट्रीय नेमबाज विजेतेपद स्पर्धेचे ते चीफ रेंज ऑफिसर आणि परीक्षक होते काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेटमधल्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली कारकिर्दीतल्या सर्वोच्च अशा दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे तर ऑफ स्पिन टाकणारा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं कसोटी गोलंदाजीतलं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे विराट याआधी तिसऱ्या स्थानावर होता पण मुंबई कसोटीत इंग्लंडविरुद्ध दोनशे पस्तीस धावांची आपली सर्वोच्च धावसंख्या उभारून त्यानं त्रेपन्न गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर झेप घेतली कोहली सध्या एकदिवसीय क्रमवारीतही दुसऱ्या स्थानावर असून ट्वेंटी ट्वेंटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे त्यामुळे सध्या तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी येण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जबरदस्त तडाखा देणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला आहे केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे या आपत्तीमध्ये कमीत कमी नुकसान झालं जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र राष्ट्रीय आपत्ती दल स्थानिक प्रशासन आणि लष्कर एकत्रित कार्यरत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं वादळामुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार सिद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी दिली आहे वर्धामुळे तामिळनाडूत तीन हजाराहून जास्त विजेचे खांब कोलमडून पडल्यानं बंद झालेला विद्युत पुरवठा आज रात्रीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे रेल्वे आणि विमानसेवाही लवकरच सुरू होईल असं सूत्रांनी स्पष्ट केलं या वादळानं तामिळनाडूत अठरा जणांचा बळी घेतला मदतकार्य वेगानं सुरू आहे वर्धा चक्रीवादळ केरळकडे सरकत असल्यामुळे केरळ किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे बंगळुरू परिसरात आज जोरदार वृष्टी झाल्याचं वृत्त आहे वर्धा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे या परिणामाविषयी हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आपण बघतोय की जे बंगाल चोप सागरामध्ये वादळ वर झळकलंय वरदा ते आता चेन्नईला स्ट्राईक झालेलं आहे आणि नंतर जे रेमेन्ट पार्ट असतात म्हणजे जे वादळ कम्पवत झाल्यानंतर त्याचा काही भाग डिप्रेशन आणि मग लो प्रेशर म्हणून तयार होतो आणि मग तो सरकत जातो तर तो अरेबियन सी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या शक्य जसं ते अरेबियन सी कडे म्हणजे वेस्टवर्ड मुवमेंट होईल तेव्हा सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या साऊथ महाराष्ट्र आहे म्हणजे मराठवाड्याचा एक दोन डिस्ट्रिक्ट म्हणजे नांदेड आणि उस्मानाबाद साऊथ मध्य महाराष्ट्राचा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या मध्ये आणि कोकणाचा काही भाग म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे नेक्स्ट अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्वसाधारणतः हा पाऊस हलका स्वरूपात मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर हा पाऊस अरेबियन सी मध्ये म्हणजे ती वेस्टफर्ड मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतर पाऊस हाल जाईल तेव्हा अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी तयार राहण्याची गरज आहे की त्यांनी त्यांच्या पाण्याचा निचरा करून घ्यावा शेतातल्या पाण्याचा निचरा करून घ्यावा आणि पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे वर्धा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सोळा नागपूर एकतीस बारा पुणे तीस दहा औरंगाबाद एकतीस चौदा नाशिक तीस दहा कोल्हापूर एकतीस सोळा रत्नागिरी चौतीस सतरा सोलापूर तेहतीस पंधरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधीमंडळात गदारोळ दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित काळा पैसा शोधण्यासाठी देशभर छापा सत्र नोटा बदलून देणाऱ्यांना अटक मोठ्या रोख रकमा जप्त यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला मात्र रालोआ सरकारनं भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी मोहीम हाती घेतली वित्तमंत्री अरुण जेटली यांचा निर्वाळा जनतेनं चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्त हस्ते वापर करण्याचं आरबीआयचं आवाहन अन्नधान्य फळं भाजीपाला यांचे दर उतरल्यानं किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात नोव्हेंबरमध्ये निचांकी घसरण पेट्रोल पंपावर रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन पेट्रोल डिझेल खरेदीवरची सवलतीची रक्कम आजपासून बँक खात्यात होणार जमा ज्येष्ठ विचारवंत शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार पिस्तूल नेमबाजीचे भारतीय संघाचे प्रशिक्षक सईद वाजिद अली यांचं पुण्यात निधन आणी? चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर मंदावला मदत कार्य सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार